हॅलो प्रीती किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे सुरमई फ्राय। तर आपण मच्छी अगदी छान फ्रेश घेतलेली आहे, 4 पीसेस सुरमईचे। आणि लागणारा मसाला आहे 2 मोठी चमचे, रवा घेतलेला आहे बारीक रवा, इथे फिश मसाला 3 चमचे मोठे, इथे आपला घरचा काळा मसाला 1/2 चमचा, थोडंसं लाल तिखट, हळद चिमूटभर आणि चवीनुसार मीठ। तर सर्वात प्रथम आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मच्छी अगदी स्वच्छ 2-3 पाण्याने आपण धुवून घेतलेली आहे। चला तर मग मसाला आपला छान मिक्स झालेला आहे। आता आपल्याला एक एक पीस घेऊन त्याच्यामध्ये असं डीप करायचं आहे। मच्छी भरपूर मोठी होती आणि हा शेपटीचा भाग आहे, भरपूर जाड स्लाइस करून दिलेत मावशीने मला। छान दाबून घ्यायचं असं मसाला आणि आपल्याला एका बाउलमध्ये आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी जवळपास 1/2 तास। सर्व मसाला वर टाकायचा आहे। आणि आता आपल्याला हे झाकण लावून फ्रीज मध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे 1/2 तास। चला तर मच्छी छान मॅरिनेट झालेली आहे। पॅन ठेवलेला आहे गॅसवर, गॅस लावून घेऊया फ्रायसाठी तेल। दोन चमचे तेल छान गरम होऊ देऊया। चला तर मग तेल छान गरम झालेलं आहे, फिश टाकून घेऊया। छान एक साइड गोल्डन ब्राउन हो द्यायची, नंतर आपल्याला पलटी करायची आहे। तर मग एक साइड छान आपली तळलेली आहे, तर आपण पलटी करूया। अगदी कडक हो द्यायची, छान थोडीशी जाड मच्छी असल्यामुळे आपण या साइडनं आपण छान गोल्डन ब्राउन तळून घेऊया। आपण अगदी थोडंसं तेल टाकूया, थोडंसं छान कडक तळलेली आहे बघा। चला तर मग मच्छी फ्राय मस्त झालेला आहे, अगदी खरपूस खमंग बघू शकता, एकदम
खमंग झालेला आहे। तर मी आता गॅस बंद करते, मग आपण फिश फ्राय सर्व करूया। वरून थोडासा कोथिंबीर, चला तर मग सुरमई मच्छी फ्राय आपला छान तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून पहा। चला तर मग प्रगती टेस्ट करणार आहे। तुम्ही पण नक्की करून पहा। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा। नवीन कोणी व्हिडिओ पाहत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका। बाय बाय।